चला आपण आज अल्जेब्राचा प्रॅक्टिस सेट 2.4 याकडे वळणार आहोत. याच्या आधी आपण त्या ठिकाणी 2.1 आणि 2.2 यांची गणितं सोडवली होती. 2.3 आपण नेक्स्ट याच्यामध्ये व्हिडिओ टाकणार आहोत. आता सिलेबस जो आहे त्यानुसार आपल्याला 2.4 याकडे लक्ष द्यायचे. फॉर्म्युले पुन्हा एकदा सांगतो, लक्षात घ्या. स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन काय तो ax² + bx + c = 0. ज्याच्यामध्ये ए शुड नॉट बी 0, त्याच्यावरून आपण ए बी सी यांच्या किमती आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. हा स्टँडर्ड फॉर्म आहे. मग कोणतं इक्वेशन आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणून त्या ठिकाणी ए बी सी या किमती रायटिंग करू शकतो ज्याच्यावर आपल्याला गणित सोडवायची आहेत. आता फॉर्म्युले समजून घ्या. मेथड्स फॉर सॉल्विंग क्वाड्रेटिक इक्वेशन ज्याच्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथड, कम्प्लीटिंग स्क्वेअर मेथड आणि फॉर्म्युला मेथड. आज आपल्याला जी मेथड बघायची आहे ती आहे फॉर्म्युला मेथड. कोणती मेथड बघायची आपल्याला? फॉर्म्युला. आता यामध्ये आपण फॉर्म्युला मेथड काय असते ते समजून घेऊया. फॉर्म्युला मेथड आहे जी आपल्याला आज बघायची आहे, ज्याच्यावरती आपण आज गणित सोडवणार आहोत. तर आता 2.4 साठी आपल्याला काय काय गरज आहे तेवढं फक्त लक्ष द्या. हे जे फॉर्म्युले मी सांगते ते समजून घ्या. पहिला आपण बघणार आहोत स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. जरी झालेला असेल तरी सुद्धा आपल्याला काय करायचंय, समजून घ्यायचं आणि मग गणित सोडवायचे. गणित एकदम इझी आहे, पण काही गोष्टींना तुम्हाला पुन्हा रिवाइज करून दिलं तर त्यावेळेस अडचण येणार नाही ज्यावेळेस आपण गणित सोडवूया. स्टँडर्ड फॉर्म काय सांगतो की ax² + bx + c = 0. आपल्याला बघा याच्यामध्ये काय करायचंय, ax² + bx + c = 0 अशा पद्धतीने रायटिंग करून आपण a ची व्हॅल्यू बघा, त्याच्यामध्ये a ची व्हॅल्यू, b आणि c या तीन व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करू शकतो. आता फॉर्म्युला फॉर महत्वाचं आता बघतोय आपण. फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपल्याला हा फॉर्म्युलाच पाठ करायचा आहे आणि हा फॉर्म्युला आहे तसा पाठांतर करायचा आहे. जर हा पाठ केला तर याच्यावरचं कुठलंच गणित तुम्हाला आणणार नाही. फक्त फॉर्म्युला परफेक्ट आणि व्यवस्थित जर पाठांतर करून ठेवला तरच तुम्हाला याच्यात अडचण येणार नाही. म्हणून आपण याचा फॉर्म्युलाच पहिले पाठ करूया. जसं जॉमेट्रीमध्ये मेन्शुरेशन सोडवताना आपण काय केलं तर सगळे फॉर्म्युले पाठ केले ते, तसं आपल्याला याचे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे b² - 4ac हा पॉइंट आहे ना, हा आपल्याला नंतर तिथे सोडवून ठेवायचा आहे आधीच गणितांमध्ये. आणि नंतर मग याचा वापर करून आपण काय करू शकतो, फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. आता x काढायचा असेल, फॉर्म्युला डायरेक्टली पाठच करायचं आहे x. आता x च्या दोन व्हॅल्यूज आहेत बघा, क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये x च्या किती व्हॅल्यूज येतात? 2. मग आपल्याला इथे दोन व्हॅल्यू कशा भेटतील? तर पहिला फॉर्म्युला काय आहे तो पहिले समजून घ्या x चा. तो आहे -b. आता हा ए बी सी कुठे आहे तर वरती आहेत बघा. हे हा जो a हा b आणि हा c आहे, तर यांचाच वापर इथे आपण फॉर्म्युल्यामध्ये करणार आहोत. x = -b + - बघा का, लक्षात घ्या, प्लस मायनस इन रूट आपल्याला काय करायचंय, स्क्वेअर रूट मध्ये हा जो b² - 4ac आहे तो रायटिंग करून घ्या. b² - 4ac काय करायचं, रायटिंग करून हा जो आहे -b + - √b² - 4ac upon 2a. तर हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवायचा आहे. सोपा आहे फॉर्म्युला पाठ करताना. याच्यात ए बी सी कुठे आहे तर ते सगळं तुम्हाला गणित सोडवताना कळेल. एक गणित सोडवलं की तुम्ही सर्व गणित एकदम किट सोडू शकाल. फक्त फॉर्म्युला परफेक्ट पाठांतर करून ठेवा. आणि याचे दोन भाग होतात परत, कारण क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवताना तुम्हाला आठवत असेल की √2 असायचे.
मग आता याच्यामध्ये रूट दोन कोणते कोणते ते पण तुम्हाला दाखवून ठेवतो मी. फॉर्म्युला काय आहे, मायनस बी प्लस मायनस, प्लस मायनस हा पॉइंट काय येतो तुम्हाला समजून सांगतो. आता याचे दोन भाग करता येतात व्हॅल्यूज जर तुम्ही हे केल्या. इन शॉर्ट द सोल्युशन इज रायटिंग एज एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस काय येईल, रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. आता याच्या व्हॅल्यूज, याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत या अल्फा आणि बीटा याच्यामध्ये डिनोट करतात. व्हॅल्यूज आर डिनोटेड इन अल्फा अँड बीटा. आता लक्षात घ्या, जर अल्फा ग्रेटर असेल तर प्लस येईल आणि अल्फा जर स्मॉलर असेल तर मायनस येतो. याच्या तेवढ्या लक्षात ठेवा. म्हणजे अल्फा आणि बीटा असे दोन भाग याचे होतील फॉर्म्युलाचे. इथे काय मायनस बी प्लस घ्यायचा एकदा इन स्क्वेअर रूट, ते नंतर करता येईल तुम्हाला. सगळं आन्सर झालं की ते लास्ट तुम्हाला समजेल. बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए आणि इथे मायनस बी प्लस होता, आता मायनस घ्यायचा इन स्क्वेअर रूट काय येतो, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. आता याच्यात जर तुम्ही निरीक्षण करायचं असेल तर याच्यात एकच पॉइंट आहे, एकदा प्लस आहे आणि एकदा मायनस आहे. आणि याच्या व्हॅल्यूज आपण कशामध्ये अल्फा आणि बीटा असे दोन भाग करून या व्हॅल्यूज मांडू शकतो. तर एवढंच हे फॉर्म्युला, या फॉर्म्युलाचं नाव आहे म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन सोडवताना हा कोणत्या पद्धतीमध्ये मोडतो, फॉर्म्युला मेथड फॉर सॉल्विंग क्वाड्रेटिक इक्वेशन. बघा, तर अशा प्रकारे आपण याचे दोन भाग केले, एक घेतला अल्फा आणि एक घेतला बीटा. आता हा जो बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आहे हा आधीच सोडवायचा, लक्षात घ्या. आणि याचा आन्सर जर निगेटिव्ह आलं तर मात्र तो रिअल नंबर नसल्यामुळे आपल्याला त्याचे रूट्स भेटणार नाहीत. त्यामुळे ही एक पद्धत समजून ठेवा की बी स्क्वेअर मायनस फोर ए सी आधीच जर काढून ठेवले तर अडचण येणार नाही. हे झाले फॉर्म्युले. बघा, पहिला स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो. फॉर्म्युला फॉर सॉल्विंग क्वाड्रेटिक इक्वेशन, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं, एबीसीच्या किमती काढायच्या, फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यात त्या किमती टाकायच्या, सोडवायच्या. जे आन्सर येईल तुम्हाला ते क्वाड्रेटिक इक्वेशनचे रूट्स भेटतील. आता 2.4 क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन बघा काय. कम्पेअर द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट व्हॅल्यूज ऑफ ए बी सी. त्यांनी काय सांगितलं की ते जनरल फॉर्म मध्ये लिहायचे. म्हणजे आता पहिलं काय बघा, याच्यामध्ये एक्स स्क्वेअर मायनस सेवन एक्स प्लस फाय इक्वल टू झिरो. तर हा स्टँडर्ड फॉर्म काय आहे बघा, स्टँडर्ड फॉर्म काय बघा, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो. मग आता हे तर आहेच, त्यामुळे आपल्याला याच्यात बदल करण्याची गरज नाही. बाय कम्पेरिंग आपल्याला काय करायचंय, कम्पेरिंग करायचंय. बघा, याच्यात ए ची व्हॅल्यू इथे हा बी ए आणि हा सी ए. मग ए किती यायला पाहिजे, 1, बी किती यायला पाहिजे, मायनस 7, आणि सी किती यायला पाहिजे, 5. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर्स फाइंड आउट करायचे आहेत. तितके सोपे ते क्विक सोडवता येतील, फक्त स्टँडर्ड फॉर्म मध्ये इक्वेशन रायटिंग करून या मेथड सोडवायच्या आहेत. सगळे गणित तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये रायटिंग करूनच सोडवायचे आहेत. सेकंड पॉइंट बघूया आपण, सेकंड गणिताकडे वळूया. टू एम स्क्वेअर इक्वल टू फाय एम मायनस फाय. सर्वात पहिल्याला काय करायचं, आपल्याला इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म आणायचे. मग कसं आणणार, टू एम स्क्वेअर तो प्लस आहे, इकडे काय होईल मायनस, मायनस आहे तो इकडे काय होईल प्लस, इकडे काय होईल झिरो. आता स्टँडर्ड फॉर्म आपण रायटिंग करूया, काय स्टँडर्ड फॉर्म, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू
झिरो. मग आता याच्यामध्ये कोणते कोणते बघा, हा ए, हा झाला बी आणि हा झाला सी. म्हणजेच ए ची व्हॅल्यू किती येईल 2, बी किती येईल -5 आणि सी किती येईल 5. हे झालं सेकंड गणित. आता आपण थर्ड नंबरचं गणित सोडवूया. रायटिंग करून घ्या. बघा थर्ड नंबर काय आहे, वाय स्क्वेअर इक्वल टू 7y. मग याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय, वाय स्क्वेअर -7y इक्वल टू 0. पण आपल्याला काय पाहिजे, ए एक्स स्क्वेअर म्हणजे वाय स्क्वेअर मायनस इथे बी एक्स झाला, पण इथे सी नाही म्हणून आपण 0 लिहूया, इक्वल टू 0. म्हणजेच कम्पॅरिझन जर केलं कोणाशी, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0, तर याच्यामध्ये आपल्याला इथे ए बी सी किमती आहेत बघा. म्हणजेच ए ची व्हॅल्यू येईल 1, बी ची व्हॅल्यू येईल -7 आणि सी किती येईल 0. तर अशा प्रकारे आपल्याला ए बी सी या किमती काढायच्या आहेत. तर पहिलं काय करायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये रायटिंग करून घ्यायचं. कोणते गणित तुम्ही या पद्धतीने सोडू शकता आणि त्याच्यावरून तुम्हाला ए बी सी या किमती भेटते. दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. सॉल्व युजिंग फॉर्म्युला मेथड. आपण आता एक एक गणिताला सोडवायला घेऊया. फॉर्म्युला मेथड वापरायची आपल्याला समजून घ्या. अल्फा आणि बीटा अशा दोन किमती तुम्हाला भेटतील. पहिलं गणित आहे एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल टू 0. सर्वात पहिलं काम करायचं ते स्टँडर्ड फॉर्म म्हणजे जनरल फॉर्म मध्ये लिहायचे. जनरल फॉर्म काय, ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. आपण काय केलं, कम्पेअर केलं. मग आता ए बी सी च्या किमती रायटिंग करूया. ए ची किंमत येईल 1, बी किती येईल 6 आणि सी किती येईल 5. पहिलं तुम्हाला जे फाइंड आउट करायचे याचे, पहिल्या मध्ये पॉइंट्स क्रिएट करायचे. पहिला पॉइंट समजून घ्या सगळ्यांनी. सर्व गणितांमध्ये हाच पॉइंट पहिले लिहायचा, बी स्क्वेअर -4ac याची किंमत काढायची. आणि नंतर तुम्हाला काय करायचंय, फॉर्म्युला वापरायचंय. फुल स्क्रीन करून ठेवतोय मी, लक्षात घ्या. इथे आपण ज्या पद्धती वापरतोय ते नीट समजून घ्या. आता बी स्क्वेअर -4ac, बी किती आहे बघा याच्यामध्ये 6, त्याचा स्क्वेअर -4 इंटू ए किती आहे 1 इंटू सी किती आहे 5. म्हणजे 6 किती येईल 36 मायनस हे किती येतील 20, म्हणजे आन्सर किती आलं 16. म्हणजेच बी स्क्वेअर -4ac याचं आन्सर किती आलं 16. मग हे प्लस मध्ये आले त्यामुळे आपल्याला याचं आन्सर रूट्स काढता येतील. आता फॉर्म्युला वापरायचा आहे. फॉर्म्युला काय तो लिहायचा सेकंड पॉइंटला. एक्स इक्वल टू प्लस मायनस बी प्लस मायनस बी सॉरी मायनस बी प्लस मायनस इन स्क्वेअर रूट. बी स्क्वेअर -4ac अपॉन 2a. आता हे पहिले सोडून घ्यायचे आणि मग शेवटी त्याला वेगळं करायचं अल्फाबीटामध्ये. मग आता किमती टाकतो बघा. एक्स इक्वल टू आता मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे 6 प्लस मायनस इन स्क्वेअर रूट. बी स्क्वेअर -4ac किती आलाय 16 भागिले 2 गुणिले a. आता 2 गुणिले a ची किंमत किती आहे 1. म्हणजेच एक्स इक्वल टू -6 प्लस मायनस 16 कोणाचा वर्ग आहे 4 भागिले किती येतील 2. आता इथे आपण वेगळे करूया. इथे काय करायचं, एक्सच्या 2 किमती करायच्या. एक्स इक्वल टू आणि एक्स इक्वल टू 2 करायचं, म्हणजे आपण अल्फाबीटा असे वेगवेगळे करतो. तर याच्यामध्ये पहिला -6 प्लस 4 अपॉन 2 घ्यायचे आणि इथे -6 -4 अपॉन 2. एकदा प्लस आणि एकदा काय करायचं, मायनस घ्यायचं. म्हणजेच इथे येतील -2 अपॉन 2 और एक्स इक्वल टू इथे किती येतील -10 अपॉन 2.
म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू इथे किती येईल मायनस वन और एक्स ची व्हॅल्यू किती येईल मायनस फाय. झालं आन्सर तयार. म्हणून आपण त्या ठिकाणी काय लिहू शकतो, द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आर मायनस वन अँड मायनस फाय. जी आपण एस एम ची मेथड वापरली होती तुम्हाला आठवत असेल एस एम, तर एस एम आणि हा या थर्ड पद्धतीमध्ये मोडतो. हा ही पद्धत आहे फॉर्म्युला मेथड, म्हणजे तुम्ही हे गणित बाय फॉर्म्युला मेथड सोडू शकता. फक्त त्याला तुम्हाला काय करावं लागेल, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी म्हणजे जनरल फॉर्म मध्ये लिहून नंतर कम्पेअर करून ए बी सी च्या किमती काढायच्या. बी स्क्वेअर मायनस फोर ए सी पहिला पॉईंट घ्यायचा आणि सेकंड पॉईंटला फॉर्म्युला वापरायचा आणि तुम्ही डायरेक्ट किमती त्या ठिकाणी काढू शकता. सेकंड गणित बघा, लक्ष द्या, गणित रायटिंग करूया. एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स मायनस टू इक्वल टू झिरो. बघा आता याला आपण कम्पेअर करूया, कम्पेअर विथ काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ए बी आणि सी या व्हॅल्यूज भेटतील. मग ए किती येईल वन, बी येईल मायनस थ्री आणि सी किती येईल मायनस टू. जे असतील ते फक्त रायटिंग करायचे. आता दोन पॉईंट तयार करायचे. पहिला काय करायचं, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी हा सोडवायचा प्रत्येकात. मग काय येतं बघूया आपण, बी किती मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर मायनस फोर इंटू ए किती वन इंटू मायनस टू. म्हणजेच इथे मायनस थ्रीचा स्क्वेअर येईल नाईन, मायनस इथे किती येतील मायनस एट, म्हणजेच मायनस नाईन प्लस एट म्हणजेच किती आले इथे सतरा. इथे झालं बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची व्हॅल्यू किती आली सतरा. आता आपण फॉर्म्युला वापरूया. फॉर्म्युला काय येतो, एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए. म्हणजेच एक्स इक्वल टू मायनस बी म्हणजेच काय मायनस याच मायनस थ्री प्लस मायनस इन स्क्वेअर रूट हे किती येतात सतरा. आपण किंमत काढलेली आहे भागिले दोन गुणिले ए ची व्हॅल्यू काय वन. आता लक्ष द्या, एक्स इक्वल टू हे किती झाले प्लस थ्री झाले, प्लस मायनस हे किती येईल रूट सेवनटीन अपॉन टू. आता याच्या दोन व्हॅल्यूज करायच्या, एक्स इक्वल टू थ्री प्लस घ्यायचा एकदा और एक्स इक्वल टू एकदा मायनस घ्यायचे. बघा इथे ह्या ज्या व्हॅल्यूज या काय केल्या आपण फक्त दोन मध्ये केल्या कन्वर्ट, म्हणजे काय झालं अल्फा बीटा. झालं आन्सर तयार. मग काय द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आर थ्री प्लस काय रूट सेवनटीन अपॉन टू अँड थ्री मायनस रूट सेवनटीन अपॉन टू. तर या पद्धतीला आपण काय म्हणतो, फॉर्म्युला मेथड. अल्जेब्रामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त फॉर्म्युला वापरणं आणि त्याच्यावरती गणित सोडवणं जमलं पाहिजे, कॅल्क्युलेशनचा पार्ट कळाला पाहिजे, तर ही गणित तुम्हाला अतिशय सोपी आहेत. क्वेश्चन नंबर आपण थ्री कडे वळूया. बघा लक्ष द्या, क्वेश्चन नंबर किती येईल थ्री. काय येतो, थ्री एम स्क्वेअर प्लस टू एम मायनस सेवन इक्वल टू झिरो. आता याच्यामध्ये बघा काय येईल,
ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो आपण कम्पेअर करूया. कम्पेअर विथ, मग आता लक्ष द्या, इथे काय करायचं आपल्याला, ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. म्हणजे ए कोणता येईल तो बघूया, बी कोणता आणि सी कोणता. हा झाला ए, हा झाला बी आणि हा झाला सी. म्हणजे ए इक्वल टू थ्री, बी इक्वल टू टू आणि सी इक्वल टू मायनस सेवन. पहिला पॉइंट, बी स्क्वेअर मायनस फोर ए सी सोडवायचे सर्व गणितांचा. बी स्क्वेअर काय येईल, टू स्क्वेअर मायनस फोर इंटू थ्री इंटू मायनस सेवन, म्हणजेच काय येईल, चार वजा हे किती झाले, चार ते बारा आणि बारीसाठी चौऱ्याऐंशी, परंतु वजा येतील, म्हणजेच चार अधिक चौऱ्याऐंशी, टोटल किती झाले, अठ्ठ्याऐंशी. म्हणजे बी स्क्वेअर मायनस फोर ए सी ची व्हॅल्यू किती आली, अठ्ठ्याऐंशी. आता सोडवायला सोपं जाईल. आता फॉर्म्युला वापरायचा सेकंड पॉइंटला. बघा फॉर्म्युला, फॉर्म्युला काय येतो, एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन किती येतील, टू ए. मग आता एक्स इक्वल टू मायनस, आता बी ची व्हॅल्यू किती आहे, दोन, प्लस मायनस हे रूट मध्ये किती येतील, अठ्ठ्याऐंशी भागिले दोन गुणिले ए ची व्हॅल्यू किती बघा, तीन, म्हणजे किती आले, सहा. मग एक्स बरोबर वजा दोन अधिक वजा वर्गमुळात अठ्ठ्याऐंशी भागिले किती येतील, सहा. दोनाने भाग जातो इथे, बे के बे बेत्रिक सहा, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय येईल, मायनस वन प्लस मायनस. याच्यात लक्षात घ्या, वर्गमुळात हे अठ्ठ्याऐंशी आहे, तर याला आपण चार गुणिले बावीस लिहू शकतो. त्यामुळे काय होईल, तर तो जो काही पॉइंट बाहेर येईल तो समजून घ्या. याच्यामध्ये आपण काय करूया, याच्या आधी हा पॉइंट इकडे आणूया, कारण इथे थोडस तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून मी त्या ठिकाणी पॉइंटला आधीच आणून ठेवतो. बघूया, बघा मायनस टू प्लस मायनस इन स्क्वेअर रूट इथे किती घ्यायचे, फोर इंटू ट्वेंटी टू अपॉन सिक्स. बघा लक्षात घ्या, मग आता एक्स इक्वल टू मायनस टू प्लस मायनस हा दोन येईल कंसात, बावीस भागिले किती येतील, सहा. मग एक्स इक्वल टू मायनस टू याच्यातून जर आपण दोन कॉमन काढला, लक्षात घ्या, दोन जर आपण कॉमन काढला तर कंसात काय होईल, मायनस वन प्लस मायनस इथे किती येतील, रूट ट्वेंटी टू अपॉन हा सिक्स, तसंच ठेवा इथे भाग देता येईल कॉमन काढल्यानंतर, बे के बे व्यतिरिक सहा, म्हणजे एक्स बरोबर मायनस वन प्लस मायनस रूट ट्वेंटी टू अपॉन थ्री. मग आता आपल्याला इथे सोपं जाईल, मग एक्स इक्वल टू मायनस वन, इथे एम दिलाय पण आपण काय केलं, एक्स लिहिलंय, लक्षात ठेवा. आपल्याला इथे काय पाहिजे होता, एम, तर तुम्ही इथे एम करून ठेवा, एम लिहिला तरी चालतं, त्याला काय नाही, इथे एम लिहा, म्हणजे एमच्या दोन व्हॅल्यू झाल्या. बघा एम इक्वल टू मायनस वन प्लस रूट ट्वेंटी टू अपॉन थ्री अँड किंवा ऑर म्हणा, एम इक्वल टू मायनस वन मायनस रूट ट्वेंटी टू अपॉन थ्री. मग शेवटी आन्सर कसं लिहिणार, द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आर किती येतील, मायनस वन प्लस रूट ट्वेंटी टू अपॉन थ्री अँड मायनस वन मायनस रूट ट्वेंटी टू अपॉन थ्री. तर अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय केलं, तर रूट्स ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन काढले, आणि ही कोणती मेथड आहे, फॉर्म्युला मेथड. त्यामुळे या मेथडने सोडवताना तुमचा फॉर्म्युला परफेक्ट पाठांतर पाहिजे, तर तुम्ही हे गणित एकदम सहज आणि इझी त्या ठिकाणी तुम्हाला सोडवता येईल. तर अशा प्रकारे आज आपण 2.4 मधले तीन गणित बघितले. नेक्स्ट पार्ट, अजून एक पार्ट करणार आहे मी या 2.4 चा, त्याच्यामध्ये आपण चार पाच सहा आणि जे तीन नंबरचं गणित आहे ते आपण बघून त्या ठिकाणी तो पार्ट तिथे संपवू.
ज्यांना व्हिडिओ पुन्हा बघायचा असेल ज्योमेट्री बाय नंदकुमार या चॅनलला जाऊन तुम्ही ज्योमेट्री आणि अल्जेब्रा या धड्या या पुस्तकातील सर्व गणित आणि धडे त्यावरती बघू शकता. फक्त बेल आयकॉनवरती क्लिक केली तर तुम्हाला नोटिफिकेशन भेटत जाते.